एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. आज आपण इयत्ता 11वी राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भातील द्वितीय सत्राचा लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा या ठिकाणी अभ्यासत आहोत. समोर आपण पाहत असाल, विषय आहे राज्यशास्त्र. द्वितीय सत्राचा हा आराखडा आहे, त्यामध्ये वेळ 3 तासाची आहे आणि गुण 80 मार्क आहेत. यामध्ये कोणते प्रश्न आणि किती गुण या प्रश्नांसाठी आहेत त्याविषयीची माहिती सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी विचारात घेऊयात. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे. टेबलमध्ये सुरुवातीला प्रश्नांचे क्रमांक, त्यानंतर प्रश्नांचे स्वरूप दिलेलं आहे. विकल्प ह्या ठिकाणी डॅश केलेला आहे, दिलेले नाही. पुढच्या प्रश्नांचे दिलेले असतील कारण ह्या ठिकाणी विकल्प नाहीच आहे. त्यानंतर गुण आहेत आणि विकल्पासह किती गुण आहेत हे आपल्याला ह्या ठिकाणी दिसते. चला तर मग पाहूयात कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत. पहा मित्रांनो, प्रश्न पहिला या ठिकाणी सांगितला आहे. अ, कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. यामध्ये 5 प्रश्न दिले जातील आणि 5 प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून 5 गुण आहेत. विकल्प नाहीत म्हणून गुण तुमचे 5 आहेत तसेच राहणार आहे. त्यानंतर ब, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. यावरती 3 प्रश्न विचारले जातील. विकल्प नाही, 3 आहेत, 3 सोडवायचेच आहेत म्हणून गुण देखील विकल्पासह 3च होणार आहे. यानंतर क हा 3रा उपप्रश्न पहिल्या प्रश्नात दिलेला आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. या ठिकाणी देखील विकल्प नाही, 4 प्रश्न दिले जातील. 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ड, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. काही उदाहरणं दिली जातील त्यासाठी कोणत्या संकल्पना. विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. यामध्ये देखील विकल्प नाही, गुण 4 आहेत म्हणजे 4 प्रश्न विचारले जातील. 4 प्रश्न सोडवायचे आहेत आणि मार्क त्यासाठी विकल्पासह 4 आहेत म्हणजे 1 मार्काचे हे सर्व प्रश्न असणार आहे. यानंतर ई हा पुढचा उपप्रश्न पहिल्या प्रश्नात दिलेला आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. यासाठी देखील विकल्प नाही, गुण मात्र 4 आहेत. याचा अर्थ 4 गुणांचे 4 प्रश्न विचारले जातील आणि विकल्प नाही, त्यामुळे गुण देखील 4च राहणार आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो, प्रश्न पहिला जो होता तो आपल्याला अ, ब, क, ड आणि ई अशा उपप्रश्नांमध्ये डिव्हाइड करून दिलेला होता. यामध्ये 5, 3, 4, 4 आणि 4 असे गुण त्यामध्ये डिव्हाइड होतात. या सर्वांचे टोटल जर आपण केली तर टोटल होते 20 गुण. म्हणजे पहिला प्रश्न हा 20 गुणांसाठी आहे, जो वस्तुनिष्ठ प्रश्न. यानंतर प्रश्न दुसरा, दुसऱ्यामध्ये पहिला उपप्रश्न अ, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये देखील विकल्प नाही, गुण 4 आहेत म्हणजे 4 किंवा 2 ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागा दिल्या जातील. शक्यतो 4 रिकाम्या जागा देऊन 4 पूर्ण करायचे असतील. गुण आपल्याला विकल्पासह देखील 4च असणार आहेत कारण विकल्प नाही. यानंतर ब, खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. काही नकाशे आपल्याला दिले जातील, यावरती आधारित 5 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि एकूण गुण 5 होतील कारण विकल्प नाही. असे 9 गुणांचा हा तुमचा दुसरा प्रश्न असणार आहे. यानंतर प्रश्न 3रा, खालील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. यामध्ये कोणतेही 5 विधानं आपल्याला सोडवायची आहेत. दिली जाणार आहेत आपल्याला एकूण 7 विधानं, त्यापैकी 5च सोडवायची आहेत म्हणून या ठिकाणी विकल्प आपल्याला असणार आहे. आणि 5 प्रश्नांचे
10 गुण म्हणजे 2 मार्काचे प्रश्न असणार आहेत. या 2 मार्काच्या प्रश्नांवरती 10 गुण आपल्याला मिळतील आणि विकल्पासह 7 प्रश्न असल्याने 14 गुण होतात. यानंतर प्रश्न चौथा आहे, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3, ज्यामध्ये 5 प्रश्न दिले जातील आणि 3 आपल्याला सोडवायचे आहेत. त्यामुळे या प्रश्नाला 9 गुण आहेत. 9 गुण असल्यामुळे एक प्रश्न हा 3 गुणांचा. असे 5 प्रश्न असतील तर 5 त्रिक 15 गुण होतात, विकल्पासह 15 गुण. आणि सोडवायचे मात्र तुम्हाला 9 गुणांचेच प्रश्न आहेत, यामध्ये 3च सोडवायचे म्हणून 9 गुण होतात. आणि 5 प्रश्न दिलेले असल्याने गुण गुण होत आहेत 15. यानंतर प्रश्न 5वा, खालील विषय सूचींचे मत 25 ते यानंतर प्रश्न 5वा, खालील विषयांवर तुमचे मत 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत, आपल्याला दिले जातील 4, सोडवायचे 3 आहेत. यासाठी मित्रांनो गुण आहेत 12, म्हणजेच 4 गुणांचा प्रश्न आहे. 4 त्रिक 12 गुण होतात. आपल्याला 4 प्रश्न दिले आहेत म्हणून विकल्पासह गुण 20 दिलेले आहेत. म्हटल्यानंतर या ठिकाणी टायपिंगचा थोडासा मिस्टेक असेल. 5 प्रश्न आपल्याला दिले जातील, 5 पैकी 3 सोडवायचे आहेत आणि 5 प्रश्न विचारले गेल्याने या ठिकाणी 20 गुण होतील. म्हणजे या ठिकाणचं 4 हा प्रश्न टायपिंग चुकलेला आहे. प्रश्नांची संख्या इथे 5 असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 आपल्याला दिलेला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दांमध्ये लिहा. कोणत्याही 2 प्रश्नांची, या ठिकाणी 4 प्रश्न दिले जातील, 4 पैकी 2 सोडवायचे आहेत. 2 प्रश्नांसाठी गुण आहेत 10, म्हणजे एक प्रश्न हा आपला 5 गुणांचा असणार आहे. मग 5 गुणांचे जर 4 प्रश्न दिले तर 5 चौक 20 गुण होतात, म्हणजे विकल्पासह 20 गुण या ठिकाणी होणार आहेत. यानंतर मित्रांनो शेवटचा आणि लास्टचा क्वेश्चन आहे, 7 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात लिहा. यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर लिहायचे, प्रश्न मात्र आपल्याला 2 दिले जातील. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे आणि त्या एका प्रश्नाला 10 गुण आहेत. त्यामुळे 2 प्रश्नांचे 20 गुण होतील, विकल्पासह 20 गुण. परंतु आपल्याला सोडवायचा एकच आहे म्हणून प्रश्नपत्रिकेत 80 पैकी 10 गुण ह्या ठिकाणी असणार आहेत. असे मित्रांनो तुम्ही एकूण गुणांची टोटल जर केली तर जेवढे प्रश्न सोडवायचे आहेत तेवढ्याच गुणांची टोटल केली तर होते 80. परंतु एक्स्ट्रा जे क्वेश्चन दिलेले आहेत त्यांच्याही गुणांची आपण बेरीज करून पाहिली तर ते होत्यात 118. याचा अर्थ विकल्पासह जास्त गुण आहेत आणि आपल्याला सोडवायचं प्रत्यक्षात मात्र 80 गुणांचीच प्रश्नपत्रिका आहेत. बाकीचे प्रश्न आपण सोडवणार नाहीत, त्यामुळे राहिलेल्या प्रश्नांचा आपल्याला विचार करायचा नाही. परंतु तुमच्यासाठी तो विकल्प म्हणून प्रश्न तुम्हाला वापरता येऊ शकतो आणि जो प्रश्न सोपे वाटतात ते तुम्ही ह्या ठिकाणी सोडवू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो पॉलिटिक्स म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये बोर्ड परीक्षेत द्वितीय सत्रासाठी कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील आणि कशा पद्धतीनं मार्क दिले जातील याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेली आहे. मित्रांनो यापूर्वी देखील आपण अर्थशास्त्र असतील, वाणिज्य संघटन असेल, चिटणीसांची कार्यपद्धती असेल या विषयांच्या द्वितीय सत्र परीक्षेच्या संदर्भातील प्रश्नांची आणि गुणांची माहिती अपलोड केलेली आहे. आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या सर्वांना विनंती आहे की या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे, त्यावरती क्लिक करून ते व्हिडिओ देखील आपण अभ्यासाला विसरू नका. जेणेकरून परीक्षेला तुम्हाला या प्रश्नाच्या स्वरूपांची माहिती जी दिली जाते ती विचारात घेऊन अभ्यास करता येईल आणि त्या पद्धतीने उत्तर लिहून जास्त गुण मिळवता येऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने दुसऱ्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.